शक्ती कायद्यासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि महिलांवरती होणारे अत्याचार या बाबतीकडे आपण कसे पाहतो? शक्ती कायदा हा मंत्रिमंडळामध्ये मंजूर केलेला आहे, याच्यामध्ये शक्ती कायदा हा निश्चितपणे लवकर अंमलात यावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. समाजामध्ये वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना जर आपण पाहिल्या तर निश्चितपणे कायदा आपल्याकडे कठोर आहे. आपलं राज्य हे कायद्याचं राज्य आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, पण पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि कायदा यांच्यावरती जबाबदारी झटकून आपण हातवरती करणार आहोत हा जनमानसांना माझा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जन्मदाता बापच मुलीवरती बलात्कार करतो, भाऊ बहिणीवरती बलात्कार करतो, त्यावेळेस हे संस्कार जातात कुठं? ज्यांना नात्यांची खऱ्या अर्थाने जाण राहिलेली नाहीये त्याच्यासाठी कायदा काही करू शकणार नाही. समाजाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत आपण सगळेजण एकत्र येत नाही तोपर्यंत या काय किती कठोर कायदे असले आणि पोलीस प्रशासन काम करत असेल तर तुमची आणि माझी जबाबदारी आहे. कारण की समाजामध्ये ज्या पद्धतीचे हे विचार आणि विकृती वाढायला लागली आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समाजाची मानसिकता बदल गरजेचं आहे. सातत्याने महिलांकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिली जाते. ही वस्तू जर मला मिळाली नाही तर ती जाळली जाते, तिला पेटवून दिलं जात आहे, तिच्यावरती अत्याचार केला जातोय, अन्याय केला जातोय, तिची हिंसा केली जाते, हत्या केली जाते. म्हणजे ही मानसिकता येते कुठून? माणसांच्या कळपामध्ये वावरणारी ही हिंस्र श्वापद आहेत. त्यांचा नायनाट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महिला सुरक्षित आहेत. खऱ्या अर्थाने आपण बोललो चुकीचं होणार आहे. त्याच्यामुळे आत्ता कायदा सुव्यवस्था प्रशासन यांच्या सगळ्यांच्या बरोबरीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आपण जमिनीत बिरवतो त्यावेळेस त्या जमिनीचा पोत, त्याला दिलेलं खतपाणी याच्यावरून त्या झाडाची वाढ होत असते. तशाच पद्धतीने आता समाजामध्ये झालेला आहे. जो वयात येणारा घटक आहे तो आपल्या आजूबाजूला काय घडतंय, जो पाहतोय, जो ऐकतोय, त्याचे पडसाद त्याच्या मनावरती उमटतात आणि मनामध्ये उमटलेले पडसाद कुठेतरी तो कृतीतून उतरत असतो. आमच्या महिला खासदारांनी अनेक वेळा केंद्र सरकारकडे निवेदन दिलेलं आहे की ज्या पोर्नोग्राफी व्हिडिओ सुरू राहतात किंवा ज्या वेब सिरीज आहेत यामध्ये सातत्याने एक विकृत दर्शन दिलं जातं आणि हे कुठेतरी हा समाज पाहत असतो आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या मनावर उमटतात. म्हणून माझी केंद्र सरकारला विनंती आहे, ज्या पोर्नोग्राफी व्हिडिओज आहेत त्या आम्ही तातडीने बंद कराव्यात आणि समाजाला दिशा देण्याचं काम करावं, या समाजाची दशा होऊ नये.